नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, आपण वीर गावामध्ये आलेलो आहोत. सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या संचालिका सौ ऋतुजा राजेंद्र धुमाळ त्या गेले 5 वर्ष या कारखान्यावर संचालक म्हणून काम महिला संचालक म्हणून काम करत आहेत. निवडणुकीमध्ये बहुमताने त्या निवडून आलेल्या आहेत. वीर गावाचं प्रतिनिधित्व त्यांना या कारखान्यावर करण्याची, या पंचकृषीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना दिलेली आहे. गेल्या 5 वर्षात सोमेश्वर कारखान्यात नेमकी काय परिस्थिती आहे, काय उलाढाल झाली, शेतकऱ्यांना खरा न्याय देता आला का, MRP किंवा त्यापेक्षा जास्त भाव कसा मिळाला, याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. याशिवाय त्यांचे पती या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत की जे या ग्रामपंचायतीमध्ये या पंचकृषीमध्ये एक सामाजिक राजकीय काम करत असतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी धावून जात असतात. अशा राजाभाऊ धुमाळांची सुद्धा आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. तर ताई, आपण कधी निवडून आलात सोमेश्वर कारखान्यावर, कधी किती साली निवडून आलात? मी 2014-15 निवडणूक झाली का बिनविरोध होती? नाही, निवडणूक झाली. निवडणूक झाली, अटीतटीच्या निवडणुकीत त्या विजयी झालेल्या आहेत. आता महिला संचालक म्हणून गेली 5 वर्ष कामाचा कसा अनुभव आला तुम्हाला? नाही, मला कामाचा तसा खूप छान अनुभव आला की सहकार्य म्हणजे महिला म्हणून एक चेअरमन साहेबांच्याकडून किंवा MD साहेब सर्व संचालक यांच्याकडून चांगला प्रतिसाद असतो. महिलांना कारभारात पारदर्शक कारभार ठेवून प्रत्यक्ष कारभारात सहभाग करून घेतलं जाते, संचालकाचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, संचालक बोर्डामध्ये तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाते का? हो, दिली जाते. दिली जाते. म्हणजे खऱ्या अर्थानं महिलांचा सहभाग हा प्रत्यक्ष दर्शनी सोमेश्वर कारखान्यामध्ये पाहावयास मिळतो. आता सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती तुम्ही ज्यावेळेस संचालक झाला त्यावेळेस काय होती आणि आज काय आहे? आम्ही ज्यावेळेस संचालक म्हणून गेलो त्यावेळेस आमच्या कारखान्यावर 325 कोटी रुपयाचं कर्ज होतं. बरं. आणि तशीच सर्वांचं मत यायचं की आज एवढं मोठं कर्ज कारखान्यावर आहे म्हणजे हे संचालकांचं की हे कर्ज फेडतील का नाही ह्याची त्यांना सर्वांना शंका होती. बरोबर, शंका होती. पण आम्हाला आत्ताचे आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांचं परोपरीने सहकार्य आणि त्यांचं खूप बारकाईने लक्ष असायचं की आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांनी की प्रत्येक ह्याला की तुम्ही काटकसरीने काम कारभार करा आणि 1-3 वर्षात तुम्ही पूर्ण कर्ज कसा कर्जमुक्त कारखाना करेल हा शब्द दादांनी दिलता. त्या पद्धतीनेच आम्ही कारभार केला. आता कारखाना कर्जमुक्त झालाय? हो, झालाय. आता काय परिस्थिती? कर्ज नाही आहे सरकार? नाही, कर्ज नाहीये. तसं खेळतं भांडवल म्हणून थोडंफार आहे ते काही त्याचं व्याज वगैरे काही नाहीये त्या. आता कारखान्याने जो शेतकऱ्यांना भाव दिलेला आहे MRP महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भाव सोमेश्वर सहकार कारखान्यात, खरी काय परिस्थिती? हो, सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्रात तसं सोमेश्वरने सर्वात जास्त भाव दिला. गेल्या वर्षी तसं पाहिलं तर 2871 रुपये FRP होती पण आम्ही 3300 रुपये रेट दिला. FRP च्या पेक्षा जास्त दर दिला. FRP च्या पेक्षा 450 रुपये आम्ही जास्त दिला आणि सर्व सभासदांना ते म्हणजे सर्व जेवढा ऊस आला त्याप्रमाणे आम्ही एक रक्कम दिलेली आहे. कारखान्याची क्षमता किती आणि कारखाना कुठल्या क्षमतेने चालवलं जातं? कारखान्याची क्षमता तशी 5000 आहे पण आम्ही 6100-6200 पर्यंत आम्ही घेत असतो. आता तुमच्या कारखान्याचे बाय प्रॉडक्ट काय काय? आपल्याकडे कोण डिस्लरी आहे, वीज निर्मिती आहे, त्यामुळे उपपदार्थांची निर्मिती केल्यामुळे बाय प्रॉडक्ट असल्यामुळे कारखान्याच्या नफ्यामध्ये खऱ्या अर्थानं वाढ झाली. वेस्टेज कमी केलेलं आहे, लॉसेस कमी केलेले आहे, त्यामुळे कारखाना आहे त्यापेक्षा जास्त 1000 टनपेक्षा जास्त क्षमतेने जास्तीचा वाढवला जातो. आणि कारखान्यामध्ये क्लिनिकसाठी काही बंद ठेवला जातो का कारखाना? नाही, एवढं नाही आहे. तर आमच्या नियोजन चांगलं आहे. कारखान्याचं नियोजन चांगलं असल्यामुळे मशिनरीचा वापर 100% या ठिकाणी होतो. आत्ता कारखान्याचे गाळप किती झाले आणि किती उशीर लागेल? 680,000 झालं आहे आणि अजून 2,45,000 शिल्लक. आता साखर कारखाना सुरू होऊन किती दिवस झाले? तसा पाहिलं तर कारखाना 1 महिना लेट झाल्यामुळं थोडासा सभासदांच्या अडचणीसाठी, कारण कारखाना ज्यावेळेस चालू होतानाच आमचा निर्णय झाला की आपण FRP प्रमाणे म्हणजे बाहेरून गेटकिनी ऊस घेण्यात यावं. मिटिंग झाल्यानंतर तसं पण सभासदांचा लॉस नको, कारण ह्या वर्षी ऊसाला पुरे खूप आलते. हे
पाऊस जास्त झाल्यामुळं ऊसाला तुऱ्यांचं प्रमाण जास्त होतं. आम्ही एक 5% गेटकिनी ऊस आणला. त्यानंतर आम्ही पूर्ण सभासदाचाच ऊस गाळ करण्याचा उद्देश ठेवून तसं चालू केला. सभासदांना जास्तीचा न्याय देण्यासाठी कारखान्याने आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं या वर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं कारखाना उशिरा सुरू झाला आणि ऊसाला तुरी आल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ या पद्धतीने साखर कारखान्याने नियोजन केलेले. राजाभाऊ, तर साखर जी तयार केली जाते ते साखरेचं टेंडर कसं केलं जातं, बाजारभाव कसे ठरवले जातात, याची काय माहिती देता येईल का? हो, काय नाही, ज्यांना साखर खरेदी करायची आहे त्यांनी साधारणतः 2 दिवस टेंडर भरण्याचे दिवस ठेवलेले आहेत. ते टेंडर भरल्यानंतर टेंडर ओपन करून चेअरमन MD साहेब किंवा जो शासकीय सरकारातले जो स्टाफ आहे तो त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर तो त्यांची टेंडर पास करून तो साखरेची विक्री केली जाते. आता वीरच्या पंचक्रोशीमध्ये किती आपला ऊस राहिला आता शेतकऱ्यांचा, सभासद किती सभासदांना ऊस न्यायचा आहे? वीरच्या म्हणजे टोटल अंदाजे साधारण किती, टोटल सगळा मिळून 2,45,000 शिल्लक आहे. म्हणजे टोटल कारखान्याच्या कार्यक्षेत्रात. आपल्या कार्यक्षेत्रात काही शेतकऱ्यांची मागणी आहे का अजून राहिलाय? आहे ना, म्हणजे तसा समान ही करून ऊस तोडला जातो सगळीकडे. सगळ्यांना न्याय समान न्याय पद्धतीने वाटप केलं जाते की कोणाचा तोडायचा पहिला प्रायोरिटी ठरवली जाते. हा, की एखादा गट आहे त्याचं सगळं संपूर्ण असं नाहीये. प्रत्येक गटातून माल आला पाहिजे ह्याची व्यवस्था शेतकरी अधिकारी बापूराव गायकवाड व्यवस्थित करतात. आता इथं समजा 100 शेतकरी आहेत, मग ती प्रायोरिटी कशी ठरवते की आज कोणाचा न्यायचा उद्या कोणाचा न्यायचा, ही काय सिस्टीम काय? शेतकऱ्यांनी लागण जशी केली त्या पद्धतीने तोड येते. मग त्याचा काही तुम्ही ड्रॉ काढता काय? हो नाही, कसं होतं की समजा 1-8 साली ऊस करतात लोक, एका दिवशी समजा 1,000 लोकांनी 1-7 ऊस लागण केली तर त्यांचे नंबर जुन्या पद्धतीत कसं होतं की लाईननी उभं राहून नंबर लावायचे आणि त्या पद्धतीने तो ऊस तोडला जायचा. परंतु एकाच दिवशी सगळी लागण होण्यापेक्षा आणि एका दिवशी तशी लागण होऊ न देता किंवा 15 दिवसाचा पिरियड दिला जातो. 1 ते 15 जो तारखेपर्यंत ज्यांची लागण होईल त्यांनी नोंद द्यायची आणि त्या नोंदीनुसार 15 तारखेला ड्रॉ काढला जातो. किंवा ते समजा 700-800 लोकांनी एका गटात लागण केलेली असेल तर ती त्यातून ड्रॉ काढायचा आणि ड्रॉ पद्धतीने ज्याचा नंबर येईल त्या पद्धतीने ते कारखान्याकडे नोंद करून त्या पद्धतीने ऊस तोड होते. आता कारखान्याने काही शैक्षणिक सुद्धा उपक्रम चालू केलेले आहेत, इमारती बऱ्याच नवीन बांधलेल्या आहेत. काय काय महाविद्यालय किंवा कोणकोणत्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं? आपल्याकडं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डिप्लोमा आहे, BSc आहे, MSc पण आहे, पब्लिक स्कूल आणि हायस्कूलचे आपल्याकडे 5 हायस्कूल आहेत. आणि आता आम्ही एक निर्णय घेतला की आपल्याकडे एवढे कॉलेज आहेत पण मुलींच्यासाठी वसतिगृह नाही आहे, तर त्यासाठी आम्ही एक वसतिगृह आणि BSc ची इमारत आम्हाला कमी पडत होती म्हणून BSc ची इमारत आम्ही बांधली. ऊस उत्पादकांच्या सहकार्यानेच या परिसरात एक आदर्श अशा प्रकारचं शैक्षणिक संकुल सोमेश्वर कारखान्याने उभं केलेलं आहे. त्यामुळे सभासदांच्या मुलांना मुलींना त्या ठिकाणी अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचं शिक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं तर या पुरंदर हा दुष्काळी भाग आहे, परंतु या वीर मांडकी जेऊर जवळारजून पांगारे या परिसरामधील जे शेतकरी आहेत त्यांचा संपूर्ण उपजीविकेचं साधन हा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे आणि या पंचक्रोशीतून या महिला संचालकांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली. आता महिला म्हणून तुम्हाला तिथं कुठं डावलण्यात आले का, पूर्णपणे विश्वासात घेतले जात आहे का, तुमचा काय अनुभव आहे? नाही, विश्वासात घेतलं जातं. आम्हाला जर कुठल्या अडचणी असतील तर त्या आम्ही विचारलं तर त्याचे आम्हाला पूर्ण उत्तर दिले जातात, माहिती दिली जाते आणि पूर्ण विश्वासात घेऊनच कारभार कसा चालतो. की जर एखाद्या वेळेस महिलांना माझी आणि माझी एक आहे सहकार्य जर नाही आम्हाला त्यात कळलं बरं, आपण आम्ही विचारलं तर आवर्जून आम्हाला त्याची पूर्ण माहिती देऊन की बाबा आपण हे सर्व कारभार असा असा करतोय हे सांगूनच पूर्ण त्यांनी केलं जातं. तुमचं काय शिक्षण आहे? माझं BA. सुशिक्षित आणि ग्रॅज्युएट असल्यामुळं संचालक बोर्डामध्ये प्रत्येक विषय अभ्यास करून त्या ठिकाणी बोलण्याचं धाडस या ऋतुजाताई संचालक मंडळात दाखवतात आणि MD असतील किंवा चेअरमन असतील त्यांच्या शब्दांना किंमत देतात, पूर्ण पारदर्शक कारभार करतात, अशा प्रकारचा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. राजाभाऊ, तर शेतकऱ्यांसाठी आणखी कारखान्याने काय करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा देता येईल, कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत आणि कारखान्याचं एक्सपान्शन करणं अजून आवश्यक आहे का, तेवढं ऊसाचं क्षेत्र आपल्याकडे आहे का?
ऊसाचं क्षेत्र आपल्याकडं तसं आहे, एक्सपान्शन करणं खूप गरजेचं आहे. एक्सपान्शन जर केलं तर हे जे ऊस लेट तुटण्यासाठी लेट जातं, लेट होत आहे तुटायला, तर ते वेळेत तुटतील आणि वेळेत तुटल्यामुळं पुढच्या वर्षीचा खोडवा लवकरात लवकर म्हणजे त्या टायमिंगमध्येच तोडण्यास पक्व होईल आणि तो सुद्धा त्या वेळेत तुटेल. त्यामुळे एक्सपान्शन हे खूप गरजेचं आहे आणि एक्सपान्शन झालं तर आणखीन ऊसाचं क्षेत्र आपल्या समजा बारामती तालुक्यात तर आहेच पण पुरंदर तालुक्यात अजून क्षेत्र वाढू शकतं. आणि सध्या कसं आहे की पिकात किंवा पिकाच्या उत्पन्नात घट निर्माण होते किंवा सगळ्या ह्याला सामोरं जावं लागतं बाजारभावाला ह्याला त्याला. ऊस असं ऊस असं पीक आहे की ते गॅरंटेड पीक आहे आणि आपण आम्ही आपला पुरंदर तालुका किंवा बारामती तालुक्यातले शेतकरी तसा विचार केला तर भाग्यवान म्हणावं लागेल कारण ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात. कारण आम्ही इतर पावणेरावळ्यांची गावं विचारले तर तुम्ही सोमेश्वरचे सभासद आहात हे खूप भाग्याचं आहे असं त्यांच्याकडून बोललं जातं. कारण त्याचं एवढंच आहे की बाबा समजा ऊस वेळेत जाणं किंवा रेट शेतकऱ्याला कसं आहे की महत्त्वाचा ऊसाचा पैसा रेट मिळणं आणि तो रेट वेळेत मिळतो, वेळेत मिळतो आणि रक्कम चांगली मिळते इतर कारखान्यापेक्षा जास्तच. म्हणजे महाराष्ट्रातून आज एक नंबरचा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे आणि तो कारखाना चांगल्या पद्धतीत हे संचालक मंडळ चालवतं. त्याच्यामुळं जे काय अगोदरचं कर्ज होतं समजा ते नील झालं, नील झाल्यानंतर आत्ता बॅलन्स रक्कम ठेवून कारखाना प्रगतीपथावर चालू आहे. आता या परिसरातले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रपंचाला तुमच्या हेतूतून कारखान्याने जास्तीत जास्त भाव दिल्यामुळे फायदा होतो. एकरी एक एकर जर क्षेत्र असेल ऊसाचं तर त्याला किती साधारण उत्पन्न मिळतं? ऊस पीक घेण्यावर अवलंबून आहे. सरासरी तसं 45-50 टन ॲव्हरेज कारखाना पकडतो. परंतु सदन शेतकरी किंवा चांगले जे उत्पन्न शेतकरी काढतात ते 80-85-100 टनाच्या वर सुद्धा उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत आपल्या ह्या सोमेश्वर कार्यक्षेत्रात आहेत आणि पुरंदरमध्ये तर प्राधान्याने सापडत होते. साधारण ॲव्हरेज एकरी किती उत्पन्न मिळतं? ॲव्हरेज 45-50 ॲव्हरेज. म्हणजे रक्कम किती मिळते? साधारणतः 2.5-2 रुपये एकरी मिळतात. त्यातून समजा खर्च होऊन तसा इन्कम चांगला शेतकऱ्याला होतो. आता साधारण आपल्या परिसरामध्ये कशा प्रकारचा ऊस आहे, बेन कोणकोणत्या प्रकारचं आहे, आपल्या जो वाण जो असतो तुमचा तो? आपल्याकडे कसं आहे की व्हरायटी म्हणलं तर 86-05, 86-32, 8005, 10001 आणि जास्त ऊस म्हटलं तर 265 जातीच्या ऊसाची लोक जास्त लागण करतात. का त्याचा फायदा आहे का काय विशेष? हा ॲव्हरेज चांगलं म्हणजे ॲव्हरेज चांगले मिळतात शेतकऱ्याला, पैसे जास्त, शेतकऱ्याला पैसे जास्त मिळतात. आणि तसं तसं महाराष्ट्रात म्हटलं तर सोमेश्वर सहकारी साखर कारखानाच 265 परमिशन देतो, इतर कारखान्यांनी कुठल्याही परमिशन दिलेली नाही. आणि 265 जातीच्या ऊसावर सुद्धा चांगली रिकव्हरी काढून दोन्ही मिक्स करून समजा रिकव्हरी चांगली मिळते आणि त्यानुसार कारखाना प्रगतीपथावर, हेच खूप महत्त्वाचं आहे. दरवर्षी सभासदांना आपण किती साखर देतो? सभासदाला तसं सभासदाप्रमाणे महिना 5 किलो साखर आहे आणि दिवाळीला 30 किलो असे एकूण आम्ही वर्षभराची 90 किलो साखर देतो प्रत्येकी सभासद. हो, प्रत्येकी सभासदाला. त्याला काय दर लावला जातो का मोफत दिली जाते? नाही, 15 रुपये किलो. मग सबसिडी रेट आहे? हो, जवळजवळ निम्मा रेट. 50% रेट. 50% साखराचं जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे आणि शासन तुम्हाला काही कोटा ठरवून देऊ की दर महिन्याला किती साखर विकायची, हे धोरण कसं ठरवलं जातं? साखर उत्पन्नावर शासनाने ते दर ठरवलेला असतो. दर महिन्याला आम्हाला कोटा ठरवलेला असतो की 80,000-70,000 म्हणजे जशी साखर खपली जाईल त्या पद्धतीने ते येत असतं आम्हाला. तेवढी टेंडर काढायची, तेवढी साखर विक्री करायची. हा, आता महिन्यातून आमच्या आठवड्यातून 2 वेळा म्हणजे सोमवार आणि गुरुवारी टेंडर असतात. मग आठवड्यातून 2 वेळा ते टेंडर भरले जातात, व्यापारी भरतो ऑनलाईन. ते जे संध्याकाळी आमचे 4-4:30 आमचे ते ओपन केले जातं आणि साखरेचे रेट सर्व घेऊन त्याप्रमाणे साखर मग विक्री केली जाते. आता गेली 5 वर्ष तुम्ही तिथं कारभार पाहताय.
सोमेश्वर कारखान्याचा कारभार आणि शेतकऱ्यांची मागणी याबाबत तुम्ही समाधानी आहात का? हो, खूप समाधानी आहे. तसं आम्ही सांगण्यापेक्षा सभासदच तुम्हाला सांगेल की खूप आम्ही समाधानी आहे. आता राजाभाऊ, लवकरच सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुका लागतील. मागच्या निवडणुकीचा जो विषय होता, एम आर पीचा होता, बऱ्याच वेळेस लॉसेस होत होते, कर्जाचा विषय होता, एक्सपान्शनचा विषय होता, आता या निवडणुकीत पुढची काय ध्येय धोरण कारखाना ठरवेल असं तुम्हाला वाटतं? यंदाची निवडणूक आता 3 महिने समजा लांबलेली आहे, परंतु ह्या वेळेस कसं आहे की अजितदादांनी जो शब्द दिला होता गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकीत की बाबा 3 वर्षात मी कारखाना नील करून दाखवेल तरच विधानसभेला फॉर्म भरेल, आणि त्या पद्धतीने दादांनी तेवढी काळजी घेऊन त्यांचे शब्द संचालक मंडळाने पूर्ण केले आणि त्याच्यामुळं आता कारखाना नील झाला आहे आणि कारखाना व्यवस्थित संचालक मंडळ चालवत आहे आणि इतर जे सभासद आहेत ते सुद्धा चांगला रेट मिळाल्यामुळं समाधानी आहेत. त्यामुळं मला वाटत नाही की बाबा निवडणूक अटीतटी जी होईल किंवा असं वाटत नाही आहे. कदाचित बिनविरोधसुद्धा निवडणूक होऊ शकते. मागच्या वेळेस निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती, स्पर्धा निर्माण झाली होती, आरोप प्रत्यारोप झाले होते, परंतु अजितदादांनी ती निवडणूक जिंकली. अतिशय प्रतिष्ठेची, राज्यात प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती. यावेळेस मात्र कारभार इतका स्वच्छ पारदर्शक केल्यामुळं, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात MRP दिल्यामुळं, कारखाना कर्जमुक्त झाल्यामुळं विरोधकांचं मन वगैरे खचलेलं आहे, त्यामुळे निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे असं वातावरण तयार झालेलं आहे. बरोबर. कारण सर्व शेतकरी ह्या सभासद आहेत, त्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यामध्ये हे संचालक मंडळ यशस्वी झालेलं दिसते. अशा प्रकारे जर एखादा सहकारी कारखाना त्या पंचकृषीतील त्या परिसरातील शेतकऱ्यांचा प्रपंच चालवण्यामध्ये, आर्थिक उन्नतीमध्ये जर सहभाग घेतला, त्यांनी मोठेपणा दाखवला, तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचा प्रपंच चालतो. अशा प्रकारचा प्रयत्न या सोमेश्वर साखर कारखान्याने यशस्वी करून दाखवलेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रपंचाला बळ देणारा हा कारखाना इथून पुढच्या काळामध्ये अजून अधिक सुदृढ झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे, तर शेतकरी सुखी होईल. अशा प्रकारचं वातावरण या परिसरामध्ये यशस्वी करण्यामध्ये हे संचालन मंडळ यशस्वी झालेलं आहे. धन्यवाद. आणखी काय मुद्दा राहिला आहे का तुम्हाला सांगायचे का काय? तसं पाहिलं तर पवार फॅमिलीचं सगळ्यात जास्त ह्यात योगदान आहे. कारण साहेबांचंही तसं पाहिलं तर खूप आमच्या शिक्षण संकुलनाला बारकाईने लक्ष असतं, मार्गदर्शन खूप मार्गदर्शन असतं, आणि म्हणजे मार्गदर्शनाने रक्कमही त्यांची तशी बऱ्यापैकी देण्यात दिली जाते आम्हाला की बाबा नुसतं सभासदालाच तुम्ही त्याच्यात ठेवू नका, तर बाबा पवार चॅरिटेबल पण मी देऊ शकतो की तुम्ही सामान्यांची मुलं शिक्षणासाठी. आम्ही आता ह्या वर्षी तसं पाहिलं तर डिप्लोमा आणि डिग्रीचे सभासदांच्या मुलांना मोफत शिक्षण म्हणजे देण्याचंही केलं की 1 रुपयाही आम्ही त्यांची फी घेतलेली नाही आहे. हो, पूर्ण आमच्या ह्याच्यातूनच हे केलं. आणि दुसरी गोष्ट की 5 गटात म्हणजे प्रत्येक मुलगा आपला लांब येण्यासाठी इथे बऱ्याचसा विस्तृत असल्यामुळं, 5 तालुक्यात हा कारखान्याचं हे असलं विस्तार असल्यामुळं आम्ही ह्या वर्षी बसेस चालू केल्या की प्रत्येक मुलांच्यासाठी. त्यातही आम्ही 50% सूट दिली की मुलांना व सभासदांच्या मुलांना शिक्षणाला व्यवस्थित येता यावं, त्यांची सोय गैरसोय नको म्हणून तेही केले आम्ही. सभासदांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं, व्यावसायिक शिक्षण मिळावं, शिक्षण घेऊन त्यांनी प्रगती करावी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पवार साहेबांनी हा निर्णय घेऊन त्याची या परिसरामध्ये अंमलबजावणी केलेली आहे. मोफत शिक्षण किंवा फीसुद्धा कारखाना सभासदांच्या शेतकऱ्यांची भरतो, अशा प्रकारचा एक नवा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे. अशा प्रकारचं ऋतुजा राजेंद्र धुमाळ यांनी या ठिकाणी पुरंदर न्यूजशी बोलताना सांगितलेलं आहे. धन्यवाद.